फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून मध्यम वर्गाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सरकार अनेक मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पाहूयात एक रिपोर्ट. तुमचं घर बजेट मध्ये येणार. अर्थसंकल्पातनं मध्यम वर्गाला लॉटरी. अर्थसंकल्पातून करदात्यांनाही दिलासा मिळणार. 2020-21 अर्थसंकल्पातनं मोदी सरकार अनेक मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. घर खरेदी करणाऱ्यांना सरकार करसवलत देण्याच्या विचारात आहे. एकीकडे घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि दुसरीकडे न विकले गेलेले फ्लॅट्स या दुष्टचक्रात सध्या रिअल इस्टेट क्षेत्र आहे. त्यामुळेच बजेटमध्ये घर खरेदीवर लागणारे कर कमी करण्यावर भर असणार आहे. या व्यतिरिक्त मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षा आहे येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून की ही कर्जाच्या परतफेडीवरची जी व्याजावरची सवलत आहे ती 2 लाखाची साधारणपणे 3 लाख होण्याची शक्यता आहे. तसंच जे कर्ज मूळ रकमेवर 1.5 लाखापर्यंतची जी सवलत आहे ती जर का सेक्शन 80C लिमिट 1.5 लाखावरून समजा 2.5 लाख किंवा 3 लाख झालं तर त्याप्रमाणे घर खरेदीच्या कर्जावर सुद्धा ही सवलत आपोआप वाढेल आणि त्यामुळे घर खरेदीला चालना मिळेल. मध्यम वर्गावर पडणारा कराचा बोजा कमी करण्यावर मोदी सरकारचा भर असेल. एकूण कराच्या 10% सवलत देण्याचा विचार केला जातोय. तुम्ही वार्षिक 1 लाख रुपये कर भरत असाल तर 10,000 रुपयांची सूट त्यावर मिळण्याची तरतूद मोदी सरकार करण्याच्या तयारीत आहे. अर्थसंकल्पामध्ये घर खरेदीवर GST मध्ये सुद्धा सवलतीचा नक्की विचार केला पाहिजे. कारण आज लोक GST भरावा लागेल म्हणून OC असल्याशिवाय घर खरेदी करत नाहीत. 2022 प्रत्येकाला हक्काचं घर असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. त्या दृष्टीनं आता पावलं टाकायला मोदी सरकारनं सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता घर खरेदी बजेटमध्ये येणार आहे. अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.